मुलाला लागलेलं मोबाईलचं वेड दूर करण्यासाठी त्यांनी त्यांच्या मुलाच्या हातात क्यूब दिला आणि त्या क्यूबपासून त्याने आता नवीन तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. आता आपण आहोत अफान कुट्टीच्या वडिलांबरोबर. अफान कुट्टी सर, काय सांगाल की काय नेमकी ही कला आहे विकसित केली आहे? हा एक युनिक कला आहे सर तो, आणि हा इंडियामध्ये फक्त एकच मुलगा आहे जो हा करतो. सर ह्याला मोबाईलचं खूप मोठं वेड होतं आणि आमच्या घरात हाच एक मुलगा आहे ज्याला चष्मा लागला आहे. त्या ॲक्च्युली मी पण दोन दोन मोबाईल वापरतो म्हणून मी त्याला सांगू नाही शकत बाबा बाळा तू मोबाईल नको, म्हणून त्याला क्यूब आणून दिला आणि तो थोडा 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 करून आज त्याचा मोबाईल टायमिंग 80% कमी झाला आहे. आणि अभ्यासात पण तो खूप चांगला झाला कारण त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं आहे. तो क्यूबपासून काही बनवतो सर, म्हणजे आता माझ्या सगळ्या मित्रांना बर्थडे मेसेजेस तो क्यूबनेच पाठवतो, असंच बनवून पाठवतो. आता ख्रिसमसला तो सगळ्यांना ख्रिसमस मेसेज असंच पाठवला आणि तो आता न्यू इयरचं मेसेज बनवून ठेवला. आता उद्या रात्री 12:30 झालं की सगळ्यांना तो न्यू इयर मेसेज असंच पाठवणार. काही रेकॉर्डसाठी काही प्रश्न असं काही नाही सर. आता आत्तापर्यंत काय नाही, हा VJTIमध्ये हा त्याचा पहिलाच प्रदर्शन आहे. हा फ्युचरमध्ये अशी काही आयडिया काही करू शकल सर? म्हणजे आमचा प्लॅन आहे ह्याचा लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जायचं, गिनस बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जायचं, सगळं प्लॅन आहे पण आता बघू कसं होतं सर. मला अफान आहे, मी 8th स्टँडर्ड में हूँ. मैं क्यूब में लेटर्स लिखता हूँ. मैं पहले बहुत पैटर्न्स बनाता था क्यूब में. मैं एक दिन सोचा क्यों ना लेटर लिखा जाए, तो देखा तो पॉसिबल नहीं था. बहुत बार ट्राई किया तो फिर एक बार बन गया. फिर मैं बोला कि ए ट्राई करा था, ए हो गया. बोला भी हर एक लेटर ट्राई करते हैं, हर एक लेटर फिर मैं ट्राई करके बनाया. क्या क्या मतलब कितने टाइम लगता है एक अल्फ़ाबेट बनाने? एक अल्फ़ाबेट बनाने को मेरे को कम से कम 1 मिनट के अंदर बन जाता है. बर्थडे मैसेज भेजता हूँ मैं, न्यू ईयर मैसेज, क्रिसमस मैसेज, ऐसे बहुत सारे. कब से आप कर रहे हो? बचपन से ही आपको क्यों? मैं 8 महीने से कर रहा हूँ.